नमस्कार, मी मंदार दातार। नेमका वसंत कधी सुरू होतो याच्याविषयी मला तुमच्याशी माझं मत शेअर करायचं आहे। वसंत कधी सुरू होतो हे तुम्ही वृत्तपत्रातल्या बातम्यांमध्ये फोटोंमध्ये बघितलं तर काही ठिकाणी गुलमोहर फुलला की वसंत सुरू होतो, काही ठिकाणी भावा फुलला की वसंत सुरू होतो, काही ठिकाणी आम्रवृक्ष आंबा फुलला की वसंत सुरू होतो अशा स्वरूपाच्या बातम्या येतात। आंब्याचं वसंताचं नातं तर अगदी कवितांमध्येही मांडलेलं आहे, संस्कृत साहित्यात आहे। आम्र तरूवर मोहोर होनी वसंत ऋतू दरवळे असं वर्णन आहे। पण नेमकं आपल्याकडचा वसंत कधी सुरू होतो? तर असं मानण्याची प्रथा आहे की चैत्र आणि वैशाख हे जे दोन महिने आहेत हा वसंत ऋतूचा कालखंड आहे। पण आपण तसं धरलं, चैत्र वैशाख जर वसंत मानले तर ज्येष्ठ आणि आषाढ हे ग्रीष्म होतात। आषाढाला काही आपण ग्रीष्म नक्कीच म्हणणार नाही, मग नेमका वसंत मानायचा कधी? आता चैत्र वैशाखाला वसंत मानण्याची प्रथा ही आहे संस्कृत साहित्यात, उत्तर भारतात हिंदी गीतांमध्ये या सगळ्या काळाला वसंत म्हणले। दुर्गाबाई भागवत यांचं ऋतुचक्र पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या भागातलं मराठीतलं वर्णन आहे ते सगळे ऋतूंची, त्याच्यामध्ये त्यांनी फाल्गुन आणि चैत्र यांना वसंत म्हणले। पण तुम्ही माझं मत विचारलं तर मी असं म्हणेन की ऋतू ठरवण्यासाठी ह्या मराठी महिन्यांचा चांद्र पंचांगाचा उपयोग न करता सूर्य पंचांगाचा उपयोग करणं जास्ती चांगलं, कारण हे वनस्पतींचं फुलणं आणि फळणं हे सगळे बहार असतात, हे सगळे दिवस किती लांब आहे आणि रात्र किती लांब आहे याच्या वेळेनुसार ठरतात, आणि त्यामुळं सूर्यपंचांगानुसारच वनस्पतींचं फुलणं असतं, त्यावर अवलंबून असतं सूर्याच्या प्रकाशावर, तर मग हे सूर्यपंचांगानुसारच मानलं गेलं पाहिजे। तर फेब्रुवारीच्या 7 तारखेपासून ते एप्रिलच्या 7 तारखेपर्यंत आपण वसंत मानायला हरकत नाही, आणि या काळात आपल्याकडच्या आसपासचे सगळे वृक्ष फुललेले असतात, किंबहुना सगळी वृक्षमंडळी आहेत ती आपल्या परमोच्च बहरात असतात। एप्रिलच्या 7 पासून जूनच्या 7 पर्यंत आपण ग्रीष्म ऋतू मानूयात, कारण हा खरं ग्रीष्माचा उन्हाळ्याच्या काहिलीचा कालखंड असतो। आपण मानतो की 7 जूनला आपल्याकडे पाऊस येतो, तेव्हा 7 जूनपासून ते 7 ऑगस्टपर्यंत वर्षा ऋतू त्याच्या परमोच्च बहरात असतो। 7 ऑगस्टपासून 7 ऑक्टोबरपर्यंत आपण शरद ऋतू मानूयात, कारण या काळातच कोजागिरी पौर्णिमा येते आणि शरदाचं चांदणं असं आपल्या साहित्यात अनेक ठिकाणी वर्णन आहेत। त्या ऑक्टोबर 7 पासून डिसेंबर 7 पर्यंत हेमंत ऋतू आहे आपल्याकडं असं म्हणायला हरकत नाही, आणि डिसेंबर 7 पासून ते परत फेब्रुवारी 7 पर्यंत हा शिशिर ऋतू असतो। आणि तुम्ही आसपास बघितलं तर आपली सगळी जी पानगळ असते वृक्षांची, आपल्या महाराष्ट्रभूमीतल्या जे पानगळी वृक्ष आहेत त्या सगळ्या वृक्षांची, पानगळ वृक्षांची सगळं जे पर्णवैराग्य त्यांना येतं हे याच दरम्यान येतं। तर हे असे ऋतू मानले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे। मी याविषयी ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक महाजन सर साने मॅडम यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांचंही काहीसं असं मत आहे। तर हे सूर्यपंचांगानुसार असणारे असे ऋतू मानायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं। धन्यवाद।